वाघमारे वस्ती रस्त्याची बिकट अवस्था पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत. संतोषवाडी इथून वाघमारे वस्तीकडे जाणारा 2.5 ते 3 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. या रस्त्यावर खोत वस्ती, मडलगी वस्ती, इंगोले वस्ती, कौलापुरे वस्ती व वाघमारे वस्ती असा समावेश आहे. या रस्त्यावरून 40 ते 50 कुटुंबातील व्यक्तींची गावाकडे येण्या जाण्याची वर्दळ असते. गेल्या काही वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे, त्यामुळे या रस्त्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडून पूर्ण रस्ता खराब झाला आहे. गेल्या 8 दिवसात सतत पडलेल्या पावसामुळे पूर्ण खराब होऊन चिखलमय झाला आहे. विशेष करून शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना चिखलातून व पाण्यातून वाट काढत शाळेला जावे लागले आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून त्वरित रस्ता करण्याची मागणी या भागातील जनतेची होत आहे. पाहूया यावेळी व्यक्त करण्यात आलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया. तर आज तुमच्या मळ्याकडे येणारा हा गावातून रस्ता आहे 2.5 ते 3 किलोमीटरचा, ह्या रस्त्याची आता सध्याची अवस्था आहे का फार पूर्वीपासूनच आहे? 15 वर्षापासूनची अवस्था आहे अशी. 8 दिवस झाले असं सतत पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्हाला लहान मुले शाळेत जातात, आम्ही जातो गावाकडे संतोषवाडीमध्ये काहीतरी कामानिमित्त, आम्ही गाडीवरून जातो, गाडी स्लिप होते, आम्ही खाली पडतो पाण्यामध्ये, मुलं घसरून पडायला लागली, सायकलवरून जाणारी ती सुद्धा घसरून पडायला लागल्यात, गाडी स्लिप होते, सायकल स्लिप होते, मुलांचे हाल आम्हाला बघवणे झालेत. आणि मुलं शाळेत जाण्याची इच्छा बाळगत नाहीत, घरीच राहतात, शाळेला जाईनात, त्यामुळं आम्हाला हा रस्ता सरकारने ताबडतोब करून द्यावा ही माझी विनंती आहे. तर एकंदरीत ह्या जो कच्चा रस्ता आहे, दुर्लक्षित राहिलेला रस्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्याची प्रतीक्षा आहे इथल्या लोकांच्याकडून. आणि पाठीमागे एकदा खडीकरण झालं होतं ना? हो झालं होतं, पांढरे साहेब होते त्यावेळेला खडीकरण झालं होतं. नमस्ते. संतोषवाडीहून वाघमारी वस्तीपर्यंत म्हणजे संतोषवाडीतून निघाल्यानंतर खोत वस्ती, मडलगी वस्ती, इंगोले वस्ती, माळी वस्ती, कौलापुरे वस्ती आणि वाघमारी वस्तीपर्यंत जाणारा रस्ता बऱ्याच दिवसापासून चर्चेचा येतो. त्याचं इथं गुडघ्यावर पाण्यातून ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दूध घालण्यासाठी डेअरीला जाणारी जी वाहतूक आहे, त्याचं जात असताना बऱ्याच जणांचं अपघात झालेला आहे, पडलेले आहेत. तर शाळेला जात असताना मुलांचं जे शाळेला जाण्याची ओढ आहे ते आता कमी व्हायला लागलेली आहे. तसेच बऱ्याच दिवसापासून हा लोकप्रतिनिधींच्या समोर हा मुद्दा आहे तो मांडला, त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्षित होत आहे. तरी लोकप्रतिनिधींच्याकडून, सर्व ग्रामस्थाकडून ही अपेक्षा आहे की लवकरातल्या लवकरात ह्या रस्त्याची व्यवस्था किंवा डांबरीकरण करून पूर्ण व्हावी ही विनंती. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.